बिना काम फोन नहीं करी माला नहीं कहीं काम रही माला नहीं गलाड़ी गुड़ी लगू तुला चांगला ओने बग हाँ हाँ कसा ओला तुला पैसे पाजे ब्या ओढ़ा जाऊन या ते फोन चल नहीं 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 अरे अरे तू महा मित्र है ना मै तू काय कर माहिती का हाँ हाँ चाल चाल बर नको जास्त लय लावन लावन हाँ ए सख्या तू फोन ठेव अरे नवीन पाखरो आले कोणतरी सहा महिने आले काय ओळखिला का नाही हे बाबू हसायला काय झालं म्या बाबण्या कोण बाबण्या नाही ओळखिलं मला नाही अरे तुझ्यात ओळखण्यासारखं काय मी नवरा कोणाचा बायकोचा कोणाचा माया हा झालं हा बोला मी बाबणी मला ओळखलं नाही तुम्ही नाही ओळखलं अरे बाबू हाव त्या दिवशी तुम्ही कोणत्या दिवशी हा तुम्ही ऐकून तर घ्या सगळं पूर्ण ऐकूनच घेत नाही हा बोल तुमचं लयच हे बा त्या दिवशी तुम्ही ते मुंबईने आले होते कुठून काय हा पुढे ते पारा बसलो नव्हतो का आम्ही कोणता पार ते भास्क्याच्या घरी तुम्हाला घेऊन गेलो होतो बघा भास्क्याच्या घरी नाही आठवत बुवा लगीन लगीन हा 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 लग्नाचं काय लगीन होत ना तुमचं ते आपलं ते भास्क्याच्या बहिणीचं हा हा असं ते तुम्हाला मी तिकडे सोडलं होतं ना हा हा अरे हा 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 आठवलं ना पारावर त्या दारुड्या बरोबर बसलेलं होत तूच का ते आपले गावात इज्जत आहे असं बोलते का बरोबर काय म्हणता काय नाही बरं आहे ना सगळं न बरवायला काय झालं नाही नाही गावात लट्टापुरी बोलत बरं का हा मग त्यांचं काय नाही नाही तुमचं आपलं जरा जपून म्हणलं बाकी काय नाही मी जपूनच आहे तुझं बोल तू नाही नाही आपल्या गावात इज्जत आहे ना बबन बबनराव म्हणायचं मला तुम्ही बोला बबनराव बबण्या कसं आहे माहितीये का गावात लट्टापुरी बोर येते त्यांच्यापून सावधा आणि काही तारा झाला ना मी आहे ना मला सांगायचं बर कुठे शोधायचं आणि पारावर दारुडे बरोबर तसं नाही नाही आपला नंबर सांग का 8-9-17 कुठे पण उतरा बरोबर लय भारी हा झालं आता जाऊ मी नाही नाही का बरं काय घरी घेऊन जायचं का आता मला नाही नाही तुमच्या संग का काय अहो काय झालं तर कसं सांगाव बा तुम्हाला आता तुम्ही दिसला आपलं तुम्ही दिसलाय ना तो असं तुमच्या संगच बोलू वाटतंय मला का आता काय सांगावं तुम्हाला कसं सांगाव सांगा काहीतरी सांगा कळेल असं सांगा बर 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 तुम्ही किती दिवस आहे अजून गावात तुम्हाला काय करायचं मी आज येईल नाही तर उद्या पण जाईल नाही नाही आमच्या गावात लय भारी ना मस्त आहे काय या गावामध्ये भारी नाही तुम्हाला गाव फिरून आणू का मी नको बघितलं तेवढं भरपूर झालं काय हाय पण नाही गावामध्ये फिरण्यासारखं हा का काय गच करून झालं काय तुला बघा तर तुम्ही बघ तुम्हाला गच करून झालंय का तुम्हाला बघा तर तुम्ही नाही मला काय डॉक्टर भेटले तुम्ही बी तपासायचं काय काय माझ्या तोंडावरून मी डॉक्टर वाटते का नाही नाही मागल्या वेळेस असाच एक माणूस आला होता आणि त्याने मला विचारलं की तुम्हाला मुळे आहे का मी लगेच खुल्ली दाखवली मला होत की पारावर मला तो म्हणला मी डॉक्टर बरं झालं मला वाटलं तुम्ही बी असं डॉक्टर बिक्टर आहे का नाही मी डॉक्टर वगैरे काय नाही नाही ना नाही तुम्हाला बघून वाटत नाही हा ना नाही नाही झालं तसं अजून काय बोलायचं का काम आहे तुम्हाला काय नाही बोलायचं काय नाही मग जाऊ दे आता काय थोडे काय
अरे मुर्द बशिवलं तुझं, तुला काय मी असली तसली पोरगी वाटते का? कशाला मी कसला नाही कशाला तसं नाही 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 ते माग कावळा बसला होता म्हणून कोणता मला हाणू नको तुला. अरे कसं काय बोललोस तू बाबा? अहो मी तसला नाही, मला गावात इज्जत आहे, लोक बघायचं इथं वागून तुला इथं बसून पोरींना बोलायला तुला करू नका, लोक लोक बघायच्यात. हा मग मला चढताना तुला लोक बघत नव्हतं? चढत नव्हतं मी, उडतो आपलं ते कावळा उडत होता म्हणून मी त्याला केलं. कोणता कावळा दाखव बरं, चल दाखव कोणता कावळा होता. मला नको मी तसं नाही ना, मी खायला लोक बघतात ना माझी इज्जत आहे ना. बरं बरं बरं, मी तुला एवढी चालत आली तेव्हा पाखरू म्हणायला तुला इज्जत नव्हती. पाखरू नाही म्हणलं ते पाखरू उडत होता म्हणून कान बंद पडले. मला तुमच्या उडून ते म्हणून बाकी काही नाही. लोक बघायचं तसं करू नका, इज्जत बबनराव म्हणजे मला. बबनराव कसलं बबनराव रे, मी तसला आहे ना. कसला कसला मग इथं सांगू का आता मी कसला आहे म्हणून? सांगू नका ना, लोक सगळे बघायचे. काय बघत नाही लोक? दाखवू तुला कसली कसली दाखवू लोक बघायचे. थांबा थांबा, काय झालं? खोट बोल राहिला धडधडी दिल असून मला काय केलं बोकंडी माझ्या? काय बोल रे देव, तुझ्या समोर मारेल बर का मी याला? हो तिकडे बाजून पाखरू आलो आणि करून मला बोलवत होता. नाही नाही ते तिकडे पाखरू बसलं होतं म्हणून असं केलं. मी कशाला मी तुला मागवा मागवा थोडस तुम्ही जरा ऐकून घ्या पहिले. पाहुणी आहे ना तर पाहुणी सारखं बरं का सांगतो तुला. बरं वाटले पाहुणी आहे तू जरा इकडे बघतो. हा तुला ऍड्रेस सांगितला घरी निघून तू थांब थोडं त्यालाच विचारा. सांग आता सांग काय झालं सांगा तुम्ही तुम्ही जाऊ दे तुम्ही सांगा काय झालं. मला इथं मी माझी माझी चालली होती मला आवाज देऊन मला इकडे येते का म्हणून मला पाखरं वाटलं. बोल 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 आता. मला हिने डोळा मारला. तू डोळा मारेल म्हणून मी मारला असतं का तुझ्या नवऱ्याला? डोळा कसा काळा झालाय तुला माहित मी बायचं कोण लागत लागत नाही नाट लागत बाई. तिने डोळा मारस होतो डोळ्याच्या झोपील होते काय महाता तिने? मला तर नाही वाटत ती डोळा मारी म्हणून. अरे दिसत तसं नसतं म्हणून जग फसत. हा बाई धडधडीत खोट बोल राहिला बरं तुझा नवरा. बरं जाऊ दे ताई मी तुमची माफी मागते जाऊ द्या. तुझी बायको आली ना म्हणून म्हणून सोडलं तुला. मी काय म्हणते ताई जर अशा बायकोमुळं वाचलं नाही तर मी तुला सोडलंच नसतं. माफ करा माझ्याकडे बघून माफ करा. मी तुझ्याकडे बघूनच त्याला माफ केलं. एवढी चांगली बायको असताना काय पोरींचे नाव घेऊन फिरतो रस्त्यानी? ही चांगली पाय बाय घे तोंडावर मी डोळा मारते घे. मी त्याचं चांगलं व्यसन पाडते तुम्ही नका काळजी करू. आता तुम्हाला डोळा मारला ना मी त्याचा डोळा काढून गोटी खेळ हिच्यामुळं सोडला तुला. हा घे गच करून चाल चल ना इकडं इकडं येत तिला चाल म्हणतो तुला. अरे मला वाटलं तीच बायको आहे. अरे तिच्याकडे पावरायला अजून वाटा वाटा लाज वाटते का? नाही नाही ते आपलं मी असं बोलत चाललो होतो ती माझ्या अंगावाली मी नाही काय केलं तिला. बरं तरी मला अक्कल आली दळणावालीने मला बोलेल होतं. दळण घ्यायला या म्हणे तुम्ही. तू काय करतो इकडे? तू काय आली होती रे? मला दळणावाल्यानी टाइम दिल होता. मग दळणावाले संग जाणार होते तिकडे? मी दळणावाल्यासोबत जाणार की मुर द्या तोंडाला बस. तुला काय घरी काय भाकरी थापून तुझ्याही देणार होती काय? मग काय करायला रस्सा प्याला असता रस्सा रस्सा वाढ ग. चप्पल पाहिली ना? नाही बा चप्पल बबनराव मी तसल्या बाया बियाचा मार नसतो खात. तो बबनराव कसं माहिती का? मोसा मासा ना बायको घरी असताना आता आपला मोसम तुटला होता म्हणून इकडे जोडीत होतो ना. तोंडात नाही मी तुझी जीवच कापून घेईन तुला मुकच करून टाकेन. तुझ्याकडे ना गोट्या खेळायला लावीन. गप आहे मला गोट्या मग लाज नसल्या म्हणे वागत. चल तुला घरी घरी चालतो तुला नाही मी घरी दाखवते. छोडतो नाही का चालतो घरी तिला ते घे ना तिला घे अजून डोळेस काढून घे. मला हाणू नका बायाचा मार नाही घरी ना आता तुझं नाही मी तुला बांधून पाय कशी करते हे सोड आहे माझे का तुला चालतो आता चाल. ते दळण आणा डोळ्याच्या गोटच काढशे मी चाल. ते दळण गेला भोसड्यात मी तुला अजून उपाशीच मारते चाल तू पहिले. ते दळणावर हाका मारते ना जाते जे बरं मला म्हणतो दळणावाले सोड सोड सोड.